राज ठाकरेंचा भाऊ उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती का? राज ठाकरेंनी केलं कार्यकर्त्यांना मोठं आवाहन, नेमकं घडलं तरी काय? नमस्कार, शिंदे गटात आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. याबरोबरच दोन्ही गटाला शिवसेना नावही वापरता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका असं आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. पक्षातील प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावर सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर न बोलण्याची भूमिका घेतली आहे. कारण मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नयेत अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी खुद्द मुख्य प्रवक्त्यांना फोन करून याबाबत सूचना केल्या आहेत. तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येकाला कळवण्यात आल्या आहेत की या सर्व प्रकरणावर कोणतेही प्रतिक्रिया देऊ नयेत. निवडणूक आयोगाच्या निकालावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच मनसेच्या नेत्याकडून यावर अनेक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह प्रकाश महाजन, संदीप देशपांडे आणि गजानन काळे यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर याचवेळी संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं अशी खोचक टीकाही मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र आता खुद्द राज ठाकरे यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचं आवाहन केलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.